राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रात्री दौऱ्याला सुरुवात केली. रत्नागिरी दौऱ्यावर ते येत असताना त्यांनी सुरुवातीला मंडणगड तालुक्यांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्या लक्षात आलं की 2013 साली मंजूर केलेलं महाविद्यालयाचं काम हे बंद पडलेलं आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळे 2015 पासून हे काम बंद पडलं असल्यामुळे या संपूर्ण गोष्टीची माहिती उदय सामंत यांनी घेतली आणि लवकरच हे काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दापोलीमधील पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत यांनी दिलंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याला मी सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाव आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाव आहे आंबोडे, त्या ठिकाणी सुरुवातीला गेलो. त्या ठिकाणी उच्च शिक्षण विभागामार्फत 2013 एक प्रकल्प मंजूर झालेला आहे, मॉडेल कॉलेज. आणि माझ्या असं लक्षात आलं की 2015 पासून ते कामच थांबलेलं. त्यासाठी तिथं मी गेलो, अधिकाऱ्यांची बैठक घेतली, नक्की काम कशासाठी थांबलं याची माहिती मिळवली. आणि मला स्वतःला सांगताना दुर्दैवाची बाब आणि खंतेची बाब अशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मॉडेल कॉलेजचे 8 कोटी रुपये उच्च शिक्षण विभागाकडे असताना, त्यातले 4 कोटी रुपये विद्यापीठाकडे दिलेले असताना, विद्यापीठाच्या काही गैरसमजामुळे आणि अधिकाऱ्यांच्या काही गैरसमजामुळे सुरू झालेलं काम हे 4 वर्ष थांबवावं लागलं. करोनाच्या कालावधीमध्ये मला देखील त्या ठिकाणी जाता आलं नाही, पण काल आम्ही निर्णय घेतला की पुढच्या 15 दिवसांमध्ये ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे ती पूर्तता करून तातडीनं जे काम सुरू केलं पाहिजे, त्याच्यासाठी 8 कोटी रुपयाची भरीव तरतूद ही महाराष्ट्र शासनानं करून ठेवलेली आहे. तर ते 4 कोटी रुपयांनी दिलेले आहे. आता ती त्रुटी काय होती, राष्ट्रपती महोदयांचा दौरा त्या ठिकाणी झाला, तिथल्या लोकांनी मला असं सांगितलं की राष्ट्रपती महोदयांना निवेदन देखील द्यायचं नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, प्रांतांनी सांगितलं, तहसीलदारांनी सांगितलं. ठीक आहे, हा प्रशासनाचा भाग झाला, परंतु तिथं असं सांगण्यात आलं की त्याचं काम चालू आहे. आणि हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब आहे की राष्ट्रपती महोदयांना अशा पद्धतीची चुकीची माहिती देणं हे फार अडचणीचं आहे. आणि त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतली. काल मी इथे व्हिजिट केली आणि विद्यापीठानं असं सांगितलं की तिथल्या टाऊन प्लॅनरनी असं सांगितलं की ते काम थांबवलं पाहिजे, कारण तिथे एक आजी होत्या, त्यांचा मृत्यूचा दाखला देऊन वारस तपास करून देखील वारसाने लिहून देऊन सुद्धा टाऊन प्लॅनरचं म्हणणं असं होतं की ही जागा अजूनही विद्यापीठाच्या ताब्यात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आहे, कोणी तिथं घर बांधत नाही हे टाऊन प्लॅनरना माहिती आहे, तरी देखील 4 वर्ष ते काम थांबवलं गेलं. पण आज काही का होईना, पण काल झालेल्या व्हिजिट नंतर हे काम सुरू होणार आहे. येत्या 15-20 दिवसांमध्ये हे काम सुरू होईल आणि लवकरात लवकर 8 कोटी रुपयाला बांधील राहून हे काम पूर्ण केलं जाईल आणि हे काम पूर्णत्वाकडे नेलं जाईल. दुसरं मला सांगण्यात आलं की विद्यार्थ्यांची नेहाण करण्यासाठी तिथं काही गाड्या उपलब्ध नाही, म्हणून काल आम्ही विद्यापीठामार्फत निर्णय घेतला की 2 गाड्या, एक या रूटवरनं म्हणजे मंडणगडच्या रूटवरनं आणि पलीकडच्या रूटवरनं ते सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. चांगल्या पद्धतीने तिथे विद्यार्थ्यांची नेहाण देखील केली जाईल. ज्या कुटुंबानं जागा दिलेली होती त्या 7 लोकांना 6,000 रुपये पगारावर विद्यापीठानं ठेवलं होतं, त्यांचा पगार हा दुप्पट करण्याचा निर्णय काल आम्ही घेतला आणि तशा पद्धतीची कारवाई आता होईल. मी मंडणगडचं का सांगितलं, कारण हे देखील आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे की तिथलं जे आंबेडकरांच्या नावानं कॉलेज आहे ते त्यांचं स्मारक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, ते देखील 8-15 दिवसांमध्ये सुरू होईल.